आज सर्वत्र जागतिक अपंग दिन साजरा केला जात आहे आणि आजच्या अपंग दिनाचं औचित्य साधत नाशिकमधील एका दानशूर व्यक्तीनं अपंगांना भेट देत त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवलंय. नाशिकचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे नेहमीच आपल्या समाजकार्यातून गरजू व्यक्तींना मदत करत असतात. अपंग दिनाचं औचित्य साधत त्यांनी नाशिकमधील 25 अपंग व्यक्तींना सायकलचं वाटप केलंय. अपंग दिनाच्या दिवशी अनावधानानं मिळालेल्या या भेटवस्तूंनी अपंग व्यक्तींच्या चेहऱ्यावर फुलले हसू आणि त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या. आज या कार्यक्रमाचे पंचू कडू फार चांगलं काम करतात तुमच्यासाठी. हो, तर आज कार्यक्रमाचे आम्हाला थोडस माहिती मिळाली त्याबद्दल. आपल्या नाशिक तालुक्यातून, दिंडोरी तालुक्यातून, इगतपुरी तालुक्यातून बरेचसे बांधव इथं आलेले. या उपक्रमाबद्दल खूप आम्हाला आनंद झालेला आहे. सर्व बांधवांना एक आज आनंदाचा दिवस आहे. आज जागतिक अपंग दिनानिमित्त आपण जो हा कार्यक्रम राबवला, असेच उपक्रम भविष्यात आपल्या हातून घडो ही परमेश्वराकडे प्रार्थना. सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीने आपले खूप खूप आभार. फार धन्यवाद. आणि तुम्ही हे काम करत राहा, तुमचा लीडर पण चांगला आहे. हँडिकॅप आहे पण मला भवितव्यात असं वाटत नाही की मी हँडिकॅप म्हणून जगते. आज मी खूप सर्वसाधारण लोकांसारखी जगते आणि मला सरकारकडून किंवा तुमच्या आमच्या दादा भाऊकडून खूप खूप मदत आहे. मला रेशन फ्रीमध्ये, मला दवाखान्याचं फ्रीमध्ये, माझ्या मुलाला ब्लड कॅन्सरचं आजार आहे वर्षापासून. सगळे काही मला सहकार्य करत आहे म्हणून मी त्याचे सगळ्यांचे खूप खूप आभारी. आज मला ही हँडिकॅपची सायकल भेटली, मी किराणा आणू शकते, मी भाजी आणू शकते स्वतः. म्हणजे मी नवऱ्यावर अवलंबून नाही, कशा कोणावर अवलंबून नाही, स्वतः सगळं काही करू शकते. माझं वय आहे 61. आज सरांनी जो आम्हाला अपंग दिनानिमित्त सायकली वाटल्या त्याबद्दल त्यांचे मला नावं नाही माहिती ते, पण खूप अभिनंदन त्यांचं. कारण सायकल एवढी गरजेची वस्तू आहे ना अपंगांना, की आयुष्यामध्ये म्हणजे कुठं जायचं असलं तर खूप मोठा प्रश्न पडतो. रिक्षाला वगैरे प्रत्येक वेळा पैसे आपण खर्च करू शकत नाही. आज सायकल मिळाल्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे की सायकलीमुळे आपण कुठेही जाऊ येऊ शकू. काही आपल्याला व्यवसाय करायचा म्हटला तरी पण सायकल ही खूप आवश्यक आहे. अपंग व्यक्तींच्या भवितव्यासाठी आपण काहीतरी करू शकतो अशी संकल्पना नाशिक सायकलीनं व्यावसायिक दीपक चंदे यांच्या समोर मांडली. आणि क्षणाचाही विलंब न लावता दीपक चंदे यांनी नाशिक सायकलिस्ट पदाधिकाऱ्यांच्या संकल्पना हाताळून नाशिक शहरातील 25 गरजू अपंग व्यक्तींना सायकलचं वाटप केलं. नमस्कार, मी किशोर माने, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन उपाध्यक्ष. प्रवीण भाऊ येवले यांच्या माध्यमातून दीपक सरांची पंढरपूर वारीच्या दरम्यान भेट झाली आणि सरांनी आमच्या पुढे एक उपक्रम मांडला की बाबा आपण असं अशा म्हणजे या मुलांसाठी किंवा जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण सायकलिंग जागतिक अपंग दिनानिमित्त सायकलिंग देण्याचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक त्या 3 दिवसात या सगळ्या सायकलिंगचं इंदोरवरनं मागवून सगळं तयार करून आज ते वितरण करतो आहे. त्याच्यापुढे पण सरांनी सांगितलं तुम्हाला ह्या गोष्टीसाठी कुठलीही काही मदत लागली तर सदैव सर आपल्यासाठी तयार आहेत. सरांचे सगळ्या नाशिक सायकलिस्टच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आज जागतिक जो जागतिक अपंग दिन आहे 3 डिसेंबर 2021, त्या संदर्भात आपण सगळे इथे जमलेलो आहोत. हा एक जागतिक अपंग दिन हा जो शब्द आहे हा ॲक्च्युली चेंज होऊन हा इट इज नाऊ चेंज टू डिसेबिलिटी हा चेंज होऊन आता स्पेशली एबल्ड पीपल ह्या लोकांना म्हटलं जातं. तर अशा ह्या व्यक्तींना मदत करण्यासाठी नाशिक सायकलिंग फाउंडेशनतर्फे माने सर, येवले सर, कसबे सर यांनी एक स्तुत्य उपक्रम आखला आणि त्याची संकल्पात आणि दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर यांचे संस्थापक श्रीयुत दीपक चंदे सर यांच्या समोर मांडली आणि सरांनी एका शब्दातच ह्या त्यांच्या संकल्पनेला लगेच होकार दिला. आणि साधारणतः आज सरांच्या एका शब्दावर त्यांनी दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी 25 सायकल्स अपंग या नाशिकमधील अपंगासाठी डोनेट केलेल्या आहेत आणि त्यासाठी मी त्यांचे स्पेशल आभार मानतो. कारण दीपक बिल्डर आणि डेव्हलपर्स यांच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं. आपल्या मराठीत एक म्हण आहे की जे का रंजले गांजले त्याचे म्हणी जे आपले, साधू तोची ओळखावा, दैव तेथीच जाणावा. असे हे दीपक सर यांचे मी स्पेशल नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे स्पेशल आभार मानतो. सर थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या ह्या सहकार्यामुळेच आज हा जो कार्यक्रम आहे तो साकार झालेला आहे आणि आम्हाला नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनला ही हा जो सपोर्ट आहे असाच कायम राहावा अशी मी तुम्हाला.
खास इंदोरला बनवण्यात येणाऱ्या सायकली केवळ 3 दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. जागतिक अपंग दिनाच्या दिवशी शहरातील गरजू अपंग व्यक्तींना या सायकलचं वाटप करण्यात आलं. या सामाजिक उपक्रमाप्रसंगी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष किशोर माने, डॉक्टर संदीप पाटील, दशरथ दिघे, श्याम कसबे, नरेश काळे, मनोज जाधव, उत्तम पवार, योगेश कुचेकर, सुनील पवार, रवींद्र टेळे हे उपस्थित होते. वेद न्यूज साठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ.